कितलक पाई नेत्र तुले पाई मानेले मी हाँ अरे संजू काय गाणं होतं वाह 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 काय गाणं होतं काय ती बाई काय ती बाई काय ती बाई कशी तुझी आई मन कर मग उस नका पडू ना बोल रे तमाशा आहे काय होत काय गाणं होतं त्या बाईला म्हणते या वाजू का पहिले सांग पहिले सांग बाप मध्ये बोल बोल बाई वर घर आहे का म्हणा हा बाई वर घर आहे का थाटी वर तांबे आहे का बाई घरात आहे का तू आवाज 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 दे पहिले सांग मम्मी म्हणा पप्पा बोलायला पप्पा ऐकून ना पप्पा अरे आपण जत्रा टाइम लिहून तू तो तू फिट व्हायला धकास काय बोल पप्पा म्हणे आवाज हाँ हाँ माल फूल दिली उद्या फुकीस नेहमी तोंडात राशी रे आवाज दे देऊ का आवाज हा दे आवाज आवाज दिला ना रे देऊ का आवाज हा करमाय करांडा सोन नमस्कार नमस्कार मालकिन मीच आहे भाई माणसाला राम राम करतो वेळ आहे भाई तो वालेकुम सलाम भाई भाई हा मुख आहे हा ना हा ना मुख आहे ना काढ जाडो हा अक्कल ने इकडे ए घर माय ना तू अरे इकडे सो शेंड्या अरे मूर्ख गाढवाचे बाप झालं माणूस काय पोझिशन इम्प्रेशन काय माणूस न इम्प्रेशन भाई या गाढवांना काय करणार आहे काय हो आपण जे काही करतो ना ते त्यांना काय करणार हा ना हा मूर्ख नालायक कुठला नालायक कुठला यनमावसा नावे काय बाई हा आम्हाला शाईस भर द्यायची मालकिन तुम्ही हा मी मालकिन मी गावाचा कार्यकर्ता आहे मी गावाचा पुढारी बाई हे सर्वे माझ्या खालचे अरे मी वरच्या पोचचा माणूस तुम्ही खालच्या पोचचे माणसं खालच्या पोचचे माणसं बाई आम्हाला शाही सुपारी द्यायची हो पहिले ना आमचं दरेगाव बाई पहिले ना आमचं दरेगाव हो जेवढं कौतुक केलं तेवढं थोडं ऐका नाही मागे आपला कार्यक्रम होता त्या टायमाला किती हाल होते पण तरी सुद्धा आपले दरेगावकर पंच मंडळी आपण एवढे 45 कलाकार एवढ्या 45 कलाकारांची एवढी सोय करणं तोंडाचा खेळ नाही ऐका नाही
गरीब माणूस रे नागपुरी मगाले नमन राहिजो एक थापमा तुले पील कोड नजीक दिशे ना एक थापमा पील कोड नजीक दिशे तुले हा पील कोड हा बाबा मल दोन मारा अम्मा इनेर जाने बोले ना जरा काटरो जरा का बजला काय बाई पाहिलं ना आमचं दरेगाव एवढं कौतुक केलं तेवढं थोडं आपण एवढे 45 कलाकार मागे आलो त्या टायमाला एक देवा साधू संत प्रमाणे आपली व्यवस्था झाली आज ही साधू संत प्रमाणे व्यवस्था झाली याला म्हटले गेले गाव आणि हे गावाचं नाव असत पाहिलं ना बाई रात्री आपला कार्यक्रम पार शिंदखेड्याकडे होता आणि सकाळी सकाळी आपण दरेगावकर पंच मंडळी यांना फोन केला मोबाईलवर बाई पाहिलं ना गाडी गावात आल्या आल्या कोणी मी काय ना बाई हे आमचं गाव किती महान आहे आमचं गाव एकदम छोट आहे बाई हा बाई आमलं एवढंच बाई आमलं नाही आमलं गाव एवढं नाही आमलं गाव एवढंच म्हणत गाव दाखले गावला नाही बाई पण मग आता तो मोठं वाटत असं माणूस गाव मग एका गाव मोठं वाटत ना गल्या 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 मग बाईल कस काय समजेन आपलं केवढं आहे काय गाव सुधारणार नाही भडवणार तुम्ही की गवी तुम्ही नालायक आहे सुधारणार नाही बरे हा नालायकच राहून जायला नालायक अरे तू दोन तीन पोरस ना बापू करणार बडवा तरी मी अक्कल नाही कर तुले समजा पाहिजे ना चांगला पास साहेब आपला पोरगा आहे सुधरत नाही ना पास साहेब आपला पोरगा अरे तो तू माणूस आहे बाबू काय बोलता येत नाही काही नाही काही बोलत बापला पोरगा आजच त्यात नाही भेटणार तुम्हाला आणि दरेगाव मा काले नि माय मा काय सांगे जास्त बोलतील म्हणे बरोबर मोजेल नाही होता
आम्ही जो आहे ना, आम्ही जो आहे, आम्ही नाटककारी माणसं. हे काय बाई, काय आम्ही तुमच्याकडे येतोच नाही. येतो मग. पण आमन्या आमन्या गाणी बाया पैग्या बाया बापरे कोणत्या बाया बाई आम्ही नाटक चारी मा तुम्ही एकटे आहात का? नाही. मला एक बहीण आहे. बहीण? ओ बापरे आता तुमची बहीण कुठे आहे? मागे शेपाली. हो मागच्या घरात आहे. हा आता तुमची बहीण मागे. प्रेम काय जास्त रे भरवी ना कुठे? माझा बरं आवाज आवाज द्या बाई करू नका. बाई करू नका. नाही रे नाव आहे ना. काय नाव सांगितलं तुम्ही? बाई करू नका. नाव आहे तिच करू नका. इकडे तुमचं नाव काय सांगितलं? करू नका. नाव काय? तुझं नाव काय? काय नाव सांगितलं? तू माणूस आहे का भूत रे? काय नालाय खालकट पाणसात बाई. ही तुमची बहीण आहे. तू पण घेते का ग नाटकात पात्र? बाईन नाव काय? हो नाव सांग त्याला. करू नका. करू नका बाबा. बाई तर करा सारखी हो. नाव आहे तिथं करू नका. काय ना खुशाल करा. खुशाल करा. पुढे आप्पा आहे. आप्पा आहे पुढे. त्याला आम्हाला बी फायदा येईल. हे जे आहे ना आमचे भुरा कुमार, हे आमचे डायरेक्टर आहे. हा बाई मी डायरेक्ट कर. डायरेक्ट कर. आता डायरेक्ट करणार आहे. भाजी भाजी कर. डायरेक्टर मी आता रेशन देऊ. हा रेशन द्या. ज्याचे त्याचे पात्र पात्र नेमून देतो. हा पात्र पात्र भूमिका तुमच्याकडे भूमिका. माझ्याकडे भूमिका. तुम्ही गब्बर सिंग. गब्बर आणि डायरेक्टर. डायरेक्टर. हा डायरेक्टर. माझ्याकडे जरा खतरनाक काम दबर का. खतरनाक म्हणजे तुमच्याकडे व्हिलनचं काम. तुमकडे म्हशीचं काम. विलन 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 म्हणजे तुम्ही खलनालायक. खलनालायक. मी नालायक नाव परवा. खलनायक. तू सांभा. तू सांभा. हो म्हणा बापरे तुम्हाला मजा आहे म्हणे आधी. मी तुमना मग सांडा. आमना मग कसा सांड राहणार आहे? तुले सांड आले म्हणजे गाव डायरेक्टर असं नेमकं काम होत. दोन मिनिटं थांबून घ्या. दोन मिनिटं थांबल्या. महेंद्र मशनी बंद कर लाईट होणे. महेंद्र
जबरदस्त सांग म्हणजे फक्त गोली मारले का पोली मारले का बस आज काले की पोली मारले का जाओ सागर गेला मग बाई तुमच्याकडे काम काय काम तुम्ही बसंती पांजेवाली म्हणजे हाय बाई बेसन घेती हे बसंती 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 बाई तुमच्याकडे काम मला असं काम द्या असं काम द्या भाई आपला नाटक मासा कामच नाही आहे भाई तुमच्याकडे काम काय काम तुम्ही बसंतीची धनुगोळी मी धनुगोळी तू गोळी आणि मग गब्बरना घोडा कोणी वो गब्बरना घोडा तू पुऱ्या सागर पहिला पाहिजे ते काम भारीच करत अरे सागर हा पोऱ्या घोड्यानं काम भारी करत हा स्टार्ट बाई नाव कसा कोणाने फुकली बोर्ड राहणार नाटक चालू नाही वय रेशल चालू आहे रेशल चालू आहे हा गब्बर सिंग सांगितलं गोया महाराज आता नको स्टार्ट हा हा करतो हा हा नाटकाला सुरुवात सुरुवात तुमच्यापासून हा बाबा आपण नाटक चालू करा पण ते ना तोंड उतरी घेणं ते नाराज आहे अरे तो हा सागर तू मागे अरे अरे ठाकरे हो ठाकरे जाऊ दे चुकाई गेले त्यानं चुकाय गे हा तू गोडा पण नाही बो तुम्ही चांगला माणूस ना अभिमान करता जाऊ रे ये तू गोडा पण नाही नाही गोडा बन रे दादू बन रे नको पैसे पण नको कोण वडी राहणार तुले रे तू तुलाच वडाय राहणार रे माय ना टाक ना मसुडा ना तुझी तू गोडा मी गोडा ऐ ऐ गोडा गोडी कोण गोडी बसंती गब्बर सांबा हा गब्बर सिंग सांबा अरे हा बसंती सांबा गब्बर सिंग गब्बर सिंग डायरेक्टर आणि या दोन अंडा कॅमेरावाला या दोन अंडा बिले जा मांगली खोली माझा तुम्ही चार पाचही जण रेशल करा हो आम्ही गोडून गोडा सरी येतच आम्ही चालू कथा चालू चालणार रे भूक लागेल ना टेन्शन लिहू नको आपलं नाटक नाही रेशल होय नाही म्हणजे मी तुमले हाकन खडी मा सोडी असतो चांगलं काय नको कव्य देऊ तुम्ही दिदी सु कव्य चल गोळी लवणी पण लवणी म्हणजे काय तुला कोणी वाकडेले का अजून शिकाडेल नाही शिकाडेल नाही म्हणत आहे भटी ना शिकाडेल हा वाकडी वय ना चांबडेले अंग कोणले दिसायला नको पाहिजे काय तिला काय तक तू पुन्हा जगणार अरे तू तुला वयणार तू रे का बाबा आई बसंती बाई गोडील सवय पाडराय नाही का
त्या बाया बाया येत नाही ती गोडीवर बैठेल येणारे अस पापडील पापडील तुल काय तरस होई राहणारे मन पहिले फयाड दिने मग रंगना मुसळा राकडा वैर सागर चाले वाघ खाले वाघ लवकर वाघ रे अरे वाघ रे वाघ ना रे काय बारी बरं वाकत नाही रे अरे वाघ रे डायरेक्टर मला माझ झाले समाधान अराउंड नंबरची टोची राहणार अरे बर्ड बी ना मोबाईल दे ना किस्सा मारी मोबाईल देणार मोबाईल दे मोबाईल साईड असते मग माझे बाकरे खाले अरे तू त्या गोडीना मागे काय लागणार अरे तू आता वय रे खाले खाले नाटकाला सुरुवात हा तुमच्यापासून अरे येत पै ना याले कोणी सांगेल गोळ्या मारान कोणी सांगेल गोळ्या मारान काम गोवी मग अरे नाटक चालू आहे हा नाटक चालू होईल नाही अजून नाही अहो डायरेक्टर गब्बर सिंग काय या या गोळ्या तुम्ही सराय ना त्या हा या गोळ्या तुम्ही सराय ना त्या दुकानवर तुम्ही लई येणार कोणत्या रे भाऊ लेमन तोडी लेमन गोळी लेमन गोळी लेमन गोळी लेमन गोळी लेमन गोळी लेमन गोळी तुमच्यापासून सुरुवात हा बसंती बसंती फळून फळून कुठपर्यंत फळणार फळून फळून कुठपर्यंत फळणार आय हा गब्बर सिंग बाई राणी होता पण गब्बर सिंग कानपूर जायला होती का प पतंगाचा प फ फळाचा नाही तू नको नको बोलू रे कोणा बोलत नाही ना रे कोण उरले तोंड बोलत नाही ना रे तोंड वरले चेहरा नाही देखत बसंती पळून पळून कुठपर्यंत पळणार पळून पळून कुठपर्यंत पळणार हा गब्बर तुझा पाठला करीत आहे हा गब्बर तुझा पाठला करत आहे अरे काय ना कोणी सांगत तुला पाहिणार कोणी सांगत तुला पाहिणार त्याला नाटक ना सत्या नाश कर राय ना कोणी सांगत तुला जागा सोडा ना इथल्या दिन पासून नाटक करा ना काय होय ना इथल्या दिन पासून नाटक करा होय ना काय गब्बर सिंग काय बोलणार बसंती गब्बर सिंग काय बोलणार बसंती पडून पडून कुठपर्यंत पडणार हा गब्बर तुझ्या पाठला करीत आहे मग नुसता एकटा गब्बर पहिला ना का गोळा नाही पहिला ना का गब्बर पहिला ना का गब्बर पाय पाय पहिला ना का अरे गब्बर सिंग अजून बसंती चेतावणी दे राय ना अजून गोळा नाही चालेल नाही काय लगा आता नको जागा सोडतो हात काढले तरी चाल दे ठाका बन राहायचा आपले काय कर पळून पळून कुठपर्यंत पळणार हा गब्बर तुझ्या पाठला करीत आहे हा गब्बर तुझा पाठला करत आहे एक ना एक दिवस तुला माझी बायको केल्याशिवाय सोडणार माझी बायको केल्याशिवाय सोडणार नाही तुझी इज्जत घेतल्याशिवाय राहणार इज्जत घेतल्याशिवाय राहणार नाही बसंती बाई तुमच्याकडे काम बर मन काम कवई वाकेल राय र मन काम हो नंतर तुला रे तू न कवी दोन मिनटं लावली तू पण ता फास्ट आहे गड्या तू बसंती बाई बर धनु धनु पाद्यस काय जगणार बापा पाद्यस काय तू नको बोलू रे घोडा बोलत नाही ना रे बोलत ना रे घोडा बोलत नाही ना रे घोडा बोलत नाही ना रे धनु धनु पाहतेस काय पाहतेस काय गब्बर माझा पाठला करीत आहे गब्बर माझा पाठला करीत आहे माझी इज्जत तुझ्या हातात आहे माझी इज्जत तुझ्या हातात आहे माझी इज्जत वाचव माझी इज्जत वाचव पळ धनु पळ पळ धनु पळ गोडी भमाईत द्या बाई पळ गोडी वाव
तू का नष्ट करस गोडी का आवाज जेवल नको तू शांत रे बोल ग अशी आली की लाईन आता बागे बागे बरोबर अग बसंती बाई अग बसंती बाई शांत उभा राहिले तू नाटक मग गोडा बोलत ना नाही गोडा बोलत नाही गोडीतून माय घालाल बोलला अरे अव गावरान शोले ना नाटक मग काय माहिती बोला ना तू ना कामू नका तुले बी बोलणं पडी काम गाडी बाई गावना बाहेर निघून जायतो हे गुदा ते पुढे चालले सर अग बसंती बाई अग बसंती बाई पडून पडून आता किती पळणार पळून पण आता किती पळणार आता मी दमले आता मी दमले आता मी थकले आता मी थकले तुझ्या माग तुझ्या माग एकटा एकटा गब्बर लागला गब्बर लागला पण माझ्या मागे गब्बरचे चार घोडे लागले हॅलो गोडा हो गोडा काय बोलणार आहे गोडा दिल्ला पडी कितल्या बहीण येत रे तुले बहीण मारेल मी हा अरे संजू काय गाणं होत वा 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 काय गाणं होत काय ती बाई काय ती बाई काय ती बाई कशी तुझी आई मन कर मग कुस नका पडू रे तपासा आई काय होत काय गाणं होत पहिले सांग पहिले सांग बाप मध्ये बोल बोल बाईवर घर आहे का म्हणा हा बाईवर घर आहे का थाटीवर ताटे आहे का बाई घरात आहे का तू आवाज आवाज दे आवाज दे पहिले सांग मम्मी म्हणा पप्पा बोलाय पप्पा ऐकून पप्प्या अरे आपण जत्रा टाइम लिहून तू तो तू फिट व्हायला होता कस काय बोल पप्पा म्हणजे आवाज हा हा माल फुल उद्या फुकीस ने मी तोडाच राशी रे आवाज दे येऊ का आवाज हा दे आवाज आवाज दे आवाज दे येऊ का आवाज हा करमाय तारांडा सोन राणूबाई 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 का आओ राणूबाई यो 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 ओ भाई यो